एमएचटीसीची चॅनल. मी प्रज्ञा. आपल्या सगळ्यांचा आवडता दिवाळी सण आला आहे. दिवाळी म्हटलं की रोषणाई, पणत्या. बाजारात आपल्याला खूप सुंदर विविध रंगांनी सजवलेल्या, वेगवेगळी नक्षी केलेल्या आकाराच्या पणत्या दिसतात. आज आपण आपल्याच घरी पणत्या कशा रंगवू शकतो व सजवू शकतो हे शिकणार आहोत. तर बघूया त्याच्यासाठी साहित्य काय लागतंय. आपल्याला लागणार आहे पणती. मी इथं मातीची पणती घेतलेली आहे कारण मातीची पणती इको फ्रेंडली असते. बाजारात सफेद रंगाच्या पणत्या पण उपलब्ध आहेत ज्या पी ओ पी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या असतात. तरी मी तुम्हाला विनंती करते की आपण मातीच्याच पणत्या विकत आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत काही पेंट ब्रशेस. मी इथं फ्लॅट ब्रश घेतला आहे एक 0 नंबर 1 नंबर आणि तुम्हाला जो हवा तो ब्रश तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे काही कलर्स. मी इथे हॉबी आयडियाज फेविक्रिलचे ॲक्रिलिक कलर्स वापरलेले आहेत. आपल्याला लागणार आहे ग्लू. ग्लू का लागणार आहे ते मी सांगतेच. इथे आहेत काही सिक्वेन्स. तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे सिक्वेन्स आपल्याला बाजारात उपलब्ध असतात. हे ऑप्शनल आहे पण ह्याच्याने आपण आज पणत्या डेकोरेट करणार आहोत म्हणून हे आपण आज वापरणार आहोत. आपण सुरुवात करूया पणती रंगवायला. सर्वप्रथम ब्रश आपण पाण्यामध्ये बुडवून घेणार आहोत. जस्ट एक गोळी करायची आणि एक्स्ट्रा पाणी पुसून घ्यायचे. त्यानंतर मी फेविक्रिलचा ऍक्रेलिक कलर्समध्ये 12x25 शेड वापरते. आपण पूर्ण पणतीला हा पेस्ट कलर देतो. ठीक आहे, आपण नॉर्मली जसे वॉटर कलर्स कागदावर वापरतो त्याच पद्धतीने ब्रश स्ट्रोक्स द्यायचे. प्रयत्न करायचा आहे की हा रंग सगळीकडे सारखा लागेल म्हणजे त्याची शेड व्यवस्थित पणतीवरती दिसणार आहे. आपण आणि त्याचबरोबर बाहेरूनही हा रंग येणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की पणतीची आतला भाग आपण रंगवलेला आहे आणि बाहेरचा भाग आपण आता रंगवणार आहे. तर फ्रेंड्स, आपली पणती रंगवून झालेली आहे. आतून आणि बाहेरून आपण तिला रंगवून घेतलेलं आहे आणि ती सुकलेलीही आहे. तर आपण सिक्वेन्सनी ह्याला डेकोरेट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी मी वापरणार आहे हे सिक्वेन्स. त्याचबरोबर दुसरी एक पणती मी रंगवून घेतलेली आहे आणि सिक्वेन्स आपल्याला चिकटवण्यासाठी फॅब्रिक ग्लू लागणार आहे. तुम्ही फेविकॉल पण वापरू शकता किंवा कुठलाही स्ट्रॉंग ग्लू जे तुम्हाला वापरणं सोयीचं असेल. तर आपण पणत्या सिल्वर सिक्वेन्सने डेकोरेट करणार आहोत. मी सिक्वेन्स एका कागदावर काढून घेतले की जेणेकरून ते हाताळणं आपल्याला सोपं जाईल. तर मी फॅब्रिक ग्लू घेतला आहे. मला जिथे जिथे सिक्वेन्स चिकटवायचे आहेत तिथे मी हे फॅब्रिक ग्लू ड्रॉप्स ठेवणार आहे. थोडं नाजूक हाताने आपल्याला हे काम करावं लागणार कारण सिक्वेन्स छोटे असतात त्यामुळे ते ठेवल्यानंतर लगेच त्यांना इकडे तिकडे हलवू नये किंवा सारखा हात लावू नये. थोडस त्याला 5 मिनिट वेळ दिला तर ते छान ड्राय होतील आणि चिकटून जातील पणतीला. पूर्ण स्टारशेप जो आहे त्याची आउटलाईन अजून आपले सिक्वेन्स चिकटलेले नाही म्हणून त्यामुळे त्या सिक्वेन्सना अजून हटावं नका. हे आपण थोडं सुकू देऊया. तोवर आपण दुसरी पणती, दुसरी जी मी लपून ठेवलेली आहे तिला डेकोरेट करूया. तुम्हाला एक नक्षी आहे त्याच्या मध्ये हवी सिल्वर सिक्वेन्स चिकटून हवा आहे. माझ्याकडे हॉबी आयडियाजचा 3D कोन आहे हा येलो कलरचा. अजूनही अनेक कलर्सचे कोन मिळतात हॉबी आयडियाजचे. तर तुम्ही हे कोन्स वापरूनही प्लेन ज्या पणत्या आहेत त्याच्यामध्ये डिझाईन करू शकता.
तर तुम्ही बघू शकता की स्टार जी पणती आहे, स्टार शेप करती, ती मध्ये प्लेन आहे, त्याला डिझाईन नाही आहे. तर मी या 3D कोनने पणतीच्या आतमध्ये स्वस्तिक काढते. हा कोन तुम्ही जस्ट मेहंदीचा कोन जसा असतो तसा वापरू शकता. ह्या काही पणत्या आहेत ज्या मी सजवून ठेवल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या पणत्या तुमच्या आवडीच्या रंगांनी आणि सिक्वेन्सनी सजवू शकता. आय होप फ्रेंड्स की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही तुमच्या घरी पणत्या रंगवून आम्हाला त्याचे फोटोज पोस्ट करा, आम्हाला ते बघायला नक्की आवडेल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मी आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.